हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसमीर ओम मला सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः माझं नाव शुभदा विरा केसरी उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे दोन हजार पंधरामध्ये मी कर्वे रोडवरनं स्कूटीवरनं चालले होते महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मी त्या रस्त्याने लवकर जायचा विचार करत होते पण तेवढा सिग्नल लागला रेड सिग्नल म्हणून मी तिथं थांबले आता तिथं थांबल्यानंतर मी झेब्रॉ क्रॉसिंगच्या अलीकडे थोडं थांबले होते आणि काही वेळातच मागून एक धडक मला बसली माझ्या स्कूटीला आणि मी तिथे खाली पडले माझी को स्कूटी पण आडवी झाली मला काहीच कळत नव्हते इतकं अनपेक्षित घडलं क्षणार्धात घडलं कारण माझं तेव्हा मी बेसावत असल्यामुळे माझा तोल गेला होता पण मी सिग्नलच्या तिथं पडले म्हणून मला पडून चालणार नव्हतं वाहनं सुरू होणार होती म्हणून मी लगेच तिथे उभी राहिले जेव्हा मी बघितलं तर मला कुठं खरचटलं पण नव्हतं मुका मारसुद्धा नव्हता प्लॅस्टर काहीच असं नव्हतं आणि मला खूप आश्चर्य वाटलं हे असं कसं झालं इतकं जोरात आपण पडत होतो पण जणू काही मी इतकं अलगद अलगत खाली पडले स्लो मोशनप्रमाणे त्यामुळे मला असं काही जाणवलंच नाही की मला मी पडले आहे आणि मला काही लागले आहे किंवा काय स्कूटी पण आडवी झाली स्कूटी मी उभी केली तर कुठेही पेट्रोल गळती नाही स्कूटी पण कुठे तिचा रंग पण उडाला नव्हता चेमटली नव्हती खर्चटलं पण नव्हतं असं ती पण अगदी व्यवस्थित स्कूटी होती मग मी सहज मागे बघितलं की कोणी मला धडक मारली तर एक अतिशय अलिशान आणि अशी सुंदर अशी गाडी मागे उभी होती आणि त्या गाडीचा ड्रायव्हर बाहेर आला होता आणि तो आपल्या गाडीच्या पुढच्या भागा भागाकडे बघत होता मी पण त्या भागाकडे बघायला लागले तर त्या गाडीचा तो पुढचा भाग चेमटला होता आणि त्याचा रंग पण उडाला होता आणि तो खूप हिरमुसला होता चालक मी त्याला काही म्हणणार तितका सिग्नल सुरू झाला आणि मग मी पण माझी स्कूटी पुढे नेली रस्त्याच्या कडेला उभी केली आणि हे सगळं अनपेक्षित घडल्यामुळे मी जरा शांतपणे तिथे उभी राहिले पण सगळ्या घटनेचा विचार करू लागले तितक्यात माझ्याच ओळखीचे एक बापू भक्त तिथे आले कसे आले कुठून आले ते काहीच मला कळलं नाही आणि त्यांनी मला विचारलं की काय लागलं का कुठं लागलं ला, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का मी तर म्हटलं की मला काहीच झालं नाही आहे एक जणू काही काहीच घडलं नाही माझ्या बाबतीमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये जायची काहीच गरज नाही आहे स्कूटी पण व्यवस्थित आहे मग त्यांनी स्कूटी माझी स्टार्ट पण करून दिली कारण मला तेव्हा काही सुचत नव्हतं की हे असं कसं घडलं इतक्या क्षणार्धात आणि त्याप्रमाणे ते निघून पण गेले तर हे सगळं बघून मला खरंच वाटलं की मी बापूनं हाक पण मारली नव्हती माझा धावा त्यांचा केला नव्हता की मला वाचवा किंवा मी आता आहे माझं काहीतरी आहे पण तरीसुद्धा बापू तिथं होतेच होते। म्हणजे आपल्यापेक्षा आधी बापू तिथं पोचतात आपल्या संकटाच्या आधी की आपलं संकट कसं निवारण करता येईल आणि म्हणूनच मी म्हणते की गार फिरते आकाशी आणि तिचे चि चित्त पिलाप अशी तसंच ह्या गुरुमाऊलीचं आहे कुठेही जा देशामध्ये परदेशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ती आपल्याबरोबरच असते आणि आपलं रक्षण करत असते हा मोठाच अनुभव मला आला हरिओम श्रीराम अंबद नाथ समिता.